अश्विनी महिलांचं मी पहिलं स्वागत करते की महिलांनी आपले सगळे काम सोडून बोला ख्रिस्त महाराज की जय। सगळ्या महिलांचे मी आभार व्यक्त करते आणि आपल्या समाजातील प्रत्येक चर्च संस्था ज्या ज्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचे मी प्रथम आभार व्यक्त करते की प्रत्येकाने आपण ख्रिस्ती आहोत या भावनेने तुम्ही इथं आलेला आहात त्याबद्दल मी तुमची विचारशक्ती जी बदललेली आहे त्याचा मी स्वागत करते। आपण नेहमी आपल्या आपल्यात भांडत असतो आणि तिसऱ्याचा लाभ होत असतो पण आता नाही होणार, आता आपण एक झालेलो आहोत आणि जे काय आपल्या छत्तीसगडची इथं झालेला जो अन्याय आहे त्याचा मी प्रथम निषेध करते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ख्रिश्चन समाजावर जे अत्याचार होत आहे त्यांचाही मी निषेध करते आणि प्रत्येकाच्या पाठीमाग उभा राहण्याची शक्ती आपल्या प्रत्येकामध्ये असलं पाहिजे। कारण की आज या मोर्चामध्ये फक्त ख्रिश्चन समाजात सहभागी नाहीये, इतर समाजाचे पण व्यक्ती आलेले आहेत, इतर समाजाचे संघटना आलेले आहेत, इतर पक्षाचे पण आलेले आहेत, प्रत्येकाने आपल्याला आपला सहभाग दर्शवलेला आहे। त्यांचं एकच कारण आहे की संविधान वाचलं पाहिजे, लोकशाही वाचलं पाहिजे, व्यक्ती स्वतंत्र असलं पाहिजे। आज आम्ही प्रार्थना करतो म्हणजे आम्हाला व्यक्ती स्वतंत्र आहे। कारण की आमच्या समाजामध्ये ख्रिश्चन समाज हा शिक्षण देण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी सेवा करण्यासाठी क्षमा करण्यासाठी प्रीती करण्यासाठी मानलेला समाज आहे। आमची ओळख अशी आहे म्हणून आम्हाला हे शोभत नाही, पण ही वेळ तुम्ही आणली त्याबद्दल आम्हाला खंत आहे। आणि ही वेळ यायची गरज नव्हती कारण की आम्ही असा तसा समाज नाही, आमचा शांतिप्रिय समाज आहे। पण भवितव्यात तुम्ही आमच्यावर जे काय प्रकारे तुम्ही छळ करणार असे तुमच्या मनात विचार असेल त्याला आम्ही प्रतिकार करण्याची शक्तीही आमच्यात आहे। कारण की आमच्या बाजूने कोण नाही तर आमच्या बाजूने ख्रिस्ताची प्रीती लढेल आणि आम्ही सहभागी होऊ प्रत्येक महिला आणि पुरुष याच्यामध्ये अशा जिथे जिथे मोर्चा चाललेला आहे तिथं प्रत्येकाने सहभाग नोंदावा आणि आपल्या समाजाचा जे काय अधिकार आहे ते आपण मिळवलंच पाहिजे ही धारणा प्रत्येकामध्ये असलं पाहिजे। कोणती संघटना मोठी नाही, फक्त ख्रिस्त हा मोठा आहे, समाज हा मोठा आहे, ही प्रत्येकाने धारणा ठेवा आणि या मोर्चाला पाठिंबा दिला त्याबद्दल सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। माझ्या पक्षाचे जे काही वरिष्ठ ओवीस साहेब आहेत ते विधानसभेत आणि संसदेमध्ये पण हा विषय विचारलेला आहे की जे छोटे मोठे त्यांना व्यक्ती स्वतंत्र आहे आणि ते संविधानाप्रमाणे चालत आहेत, तर त्यांच्यावर अन्याय झाला तर कुठंही तर कुठलाही अन्याय झाला तर कोणी सहन करणार नाही आणि त्यांच्या बाजूने प्रत्येक समाजाचे व्यक्ती आपल्या सोबत आहेत आणि संसदेमध्ये आपला व्यक्ती असणं फारही गरजेचं आहे, लक्षात ठेवा। म्हणून जागृत राहा, मी म्हणत नाही एका पक्षाला मतदान करा, प्रत्येकाची विचारशक्ती वेगळी आहे, पण आपल्या समाजाला उंच घेऊन जा हीच अपेक्षा माझी आहे। मी अश्विनी खांडगे एम आय एम पक्षाची गटनेता आहे आणि मला सर्व समाजाने मला निवडून दिलेलं आहे आणि मला सगळ्या समाजाचे ऋण मी या पदापर्यंत समाज मला कोण पाठीशी नाही तर सर्व समाजाने माझ्यावर प्रीती केलेली आहे, कारण ख्रिस्ताने सगळ्या समाजावर प्रीती केलेली आहे की शिकवण माझी आहे। दोन शब्द बोलून मी दिली आम्ही अश्विनीताई आपले खास खास आभार। या ठिकाणी कार्यकर्ते भरपूर आहे, सगळ्यांनाच बोलण्याची संधी मिळेल याची काही शक्यता नाही, परंतु आपल्या कालच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं की जे बाहेरचे पक्ष आपण पाहत आहात भारतीय जनमत आपला चॅनल।